अशा पद्धतीनं जे काही आपलेच कार्यकर्ते इथे म्हणजे पत्रकारांना विनंती आहे की महेश शिंदे हा आमचा कामगार आघाडीचा समाज आपल्या कामगार ब्रिगेडचा अध्यक्ष आहे आणि त्याला भाषण करायला दिलं नाही म्हणून तो खाली गेला. म्हणजे बाहेरचे कोणी चालेल नाही आहे. तर आता भाषण द्यायचं कोणाला, किती लोकांना द्यायचं मी सांगितलं, पुण्याचे 3-4 लोक बोललेले आहे. महाराष्ट्राच्या अनेक अनेक कोपऱ्यातून लोक आलेले आहे, अनेक लोकांनी माणसं आणलेली आहे. म्हणून माणसं आणलेली आहेत म्हणून काय तुम्हाला बोलायला दिलं पाहिजे प्रत्येकाला असं आहे का? प्रत्येक माणसाला बोलायला दिलं पाहिजे असं अजिबात नाही आहे. इतर पक्षामध्ये मी का बोलतो इथे नजरेत आहे का सगळे का होतात भंडाऱ्यामध्ये? त्या ठिकाणी फक्त एकच लोक का बोलला आणि मी बोललो आणि ते ते बोलले गेले इथे नजरेत. त्यामुळे खासदार आलेले आहेत, आमदार आलेले आहेत, महापौर आलेले आहेत. या लोकांना बोलायला मिळालं नाही. देशाच्या अनेक तो काना कोपऱ्यातून पदाधिकारी आलेले आहे. महाराष्ट्राच्या सर्व स्टेट लिमिटेडचे अधिकारी आहेत. त्यामुळे अशा पद्धतीची भगवानगिरी माझ्या पक्षामध्ये जाणार नाही. याला पक्षामध्ये राहायचं असेल आणि पक्षामध्ये राहायचं आहे आणि एखाद्याला भाषण दिलं नाही म्हणून अशा पद्धतीने आगावपणा करणं म्हणजे बरोबर नाही आहे. त्यामुळे सगळ्यांना विनंती आहे की आमच्या सभेमध्ये कोणी दुसरी कोणी आलेच नाही आहे आणि आमच्या सभेमध्ये दुसरे येऊ शकत नाही. आले तर ते परत जाऊ शकत नाही कारण ते माझ्या पक्षामध्ये आले. म्हणजे ते इथं आले की माझं भाषण ऐकून आणि सगळी ताकद बघून ते माझ्या पक्षामध्ये येणार. तरी त्या घोषणा द्यायला दोन्ही लोक दुसरे आले. तरी घोषणा मी दिलेली आहे. मी अनेक सभा बोलवलेल्या आहे. मी काही झेंडे सतत दाखवलेले आहे. त्यामुळे मी मंत्री झालो म्हणून मी काय या ठिकाणी खूप असणारा माणूस नाही. मी धमक्या माणूस आहे, मी कांतर माणूस आहे, मी बोलाम करणारा माणूस आहे. त्यामुळं या ठिकाणी काय मला काही पक्षांत करण्याचा विषय नाही आहे. मला पक्षांत करण्याचा त्याला करू द्या. त्याला आवाज आवाज कमी करेल म्हणून ज्यांना कुणाला मला पक्षांत करायचं त्याला करू द्या. मी बदनाम होत नाही. जो मला बदनाम करेल तो बदनाम होईल. माझ्या मनामध्ये कपट नाही. माझ्या मनामध्ये दुःख आहे. माझ्या मनामध्ये भीम आहे. माझ्या मनामध्ये शाहू आहे. माझ्या मनामध्ये फुले आहे. माझ्या मनामध्ये अण्णा भाऊ आहे. माझ्या मनामध्ये कवी फुले आहे, रमाबाई आंबेडकर आहे आणि गेलेले पण आहे आणि आलेले पण आहे. माझ्या मनामध्ये सगळेच आहे. त्यामुळे आपण सगळ्यांना विचार करणं आवश्यक आहे की रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा जो पक्ष आहे हा पक्ष तळागाळातल्या माणसांचा पक्ष आहे, काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. मी इथपर्यंत आलो तर भाषण करू नाही. भाषण करणारे राहिले मागे आणि भाषण करणार सर्वांना चालला पुढे. कारण या ठिकाणी तर म्हणजे भाषण केल्यामुळं फार तुम्ही मोठे मोठे असं अजिबात नाही. उलट एक जास्त भाषण वाढली. वर ते जोर बसले यार जास्त एवढे मोठी करतात. कोणी लोक येतात, कोणी उभा राहतात, जे काय चित्त तुम्ही म्हणजे गर्दीचेच आहे. आणि मला सोडून आम्ही गेले गेला शंभर आले. म्हणजे माझ्या पक्षामध्ये अशी परिस्थिती आहे की माझ्या पक्षात आता जो कार्यकर्ता आहे तो कधी जातो या वाट बघणारे 100 लोक असतात. तो गेला आणि तो 100 लोक गेला. त्यामुळे या पक्षामध्ये माझ्याची कमी नाही. त्यामुळे गावागावामध्ये माझ्या पक्षाच्या जागा आहे आणि आपल्याला हे सगळं काम करायचं आहे. मी तुम्हाला म्हणजे मजबूत करण्यासाठी भारत नेशन, मजबूत करण्यासाठी भारत नेशन हे होत आहे आरबीआयचे अभिनेता. मजबूत करण्यासाठी भारत नेशन हे होत आहे आरबीआयचे अधिवेशन. दलितांच्या दुश्मनाला घालण्यासाठी वेशन, दलितांच्या दुश्मनाला घालण्यासाठी वेशन मी करत आहे आज पुण्यामध्ये माझं भाषण. त्यामुळं आपल्याला समाजामध्ये परिवर्तन करायचं. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा भारत उभा करायचा. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा भारत उभा करायचा आहे. मराठा संविधानाला, बहुजनाला, अल्पसंख्याकांना एकच करायचं आहे. आणि हे सगळं करण्यासाठी आज मी नरेंद्र मोदींच्या सोबत आहे. मी देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आहे. कुणाला पटेल सचिन येऊ नये. मी त्या ठिकाणी जो आहे तो बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान धक्का लागला तर वाटेची गुरुवाटी देण्याची माझी तयारी आहे. मंत्रिमंडळ मला मंत्रिपदाची अगोदरी येऊन मोठी गेलेले आहे. माझ्यासोबत माणसं आहेत आणि आता मी गाव मीडियामध्ये घेतो
और जिसमें मेरा पार्टी जी है, मिजोरम में है, नागालैंड में है, मणिपुर में है, अरुणाचल में है, सिक्किम में है, त्रिपुरा में है, आदो राज्य में यूनियन पार्टी की कार्यालय बन रहे हैं, नॉर्थ इंडिया में है, साउथ इंडिया में है, और दादर नगर हवेली में है, पांडिचेरी में है, चंडीगढ़ में है, और अभी मैं पोर्ट ब्लेयर में जा रहा हूँ और वहाँ भी मतलब यूनियन पार्टी की स्थापना होने वाली है और वहाँ मतलब काला पानी है, वहाँ सावर नदी गई थी उधर और आगे में कोई गड़बड़ करेगा तो मैं पोर्टल से जुड़ना पड़ेगा। काला पानी है तो इसी तरह से बात करना अच्छी बात है, हमारे नई दिल्ली की बहुत एक्टिव नेता है, हर एक नेता है, उन्होंने इसी तरह दिमाग में कोई ऐसा लाना और उधर जाकर कुछ किया तो वो बोलना ऐसी बात नहीं है, इसीलिए रिपब्लिकन पार्टी और विजय सबकी पार्टी है, हमारा कांग्रेस की पार्टी है, उसी की पार्टी है, सकरिया की पार्टी है और सभी लोगों को लेकर रिपब्लिकन पार्टी आगे बढ़ रही है। आपल्याला सगळ्यांना मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे की किमान कोरेगाव ज्या प्रकरणामध्ये बरे झाडू मी पकडलेले आहे, परत वाजवणीवर त्या ठिकाणी संभाजी पडेलचा संबंध आहे, अजून चौकशी करा, आमच्या समाजातल्या लोकांच्या मनामध्ये भाव माझी आहे, इतर संभाजी पडेलचा संबंध असेल तर कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही, त्यामुळे जर तुम्ही सरकारच्या वतीनं तुम्हाला काही प्रवेश सापडत नसतील तर कुणीतरी या विषयी म्हणून आपल्याला त्याच्या पद्धतीची मागणी मुख्यमंत्र्यांनी केलेली आहे, त्यांचं म्हणणं आहे की पुरावे सापडत नाही आहे, परंतु अजूनही आपण शोध घ्यावा अशा पद्धतीचं आमचं म्हणणं आहे। किमान कोरेगावमध्ये आमच्यावर अन्याय झाला, त्याचा प्रतिकार घेण्याचा प्रयत्न झालेला आहे, त्यामध्ये मला बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे, मला जाऊ शकता नाहीये, तुम्ही मला बदनाम केला असेल तरी त्यांना उत्तर देण्याचं काम झालेलं आहे, व्हॉट्सअप वरतीवर अशा पद्धतीने या विषयी केलेली असलेली तरी सुद्धा त्या व्हॉट्सअप या संख्येचा उत्तर देण्याचे काम झालेलं आहे, त्यामुळे मी बीजेपीसोबत सुद्धा आहे, मी जमीन वाचवण्यासाठी आहे, दलितांचे आरक्षणाला धक्का लागला नाही, भारतीय जनता पार्टीने सुद्धा अतिशय संघर्षक जाहीर केलेले आहे, दलितांचे आरक्षणाला अजिबात हात लागणार नाही आणि अशा पद्धतीने वापरून आपल्याला दलितांच्या आरक्षणाला धक्का लागू द्यायचा नाही आणि नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमामध्ये मला असं वाटतं की भविष्य काम आहे, त्या दिवसाची विरोधचं काम आहे, जनतेच्या घरातलं काम आहे, त्यानंतर तिच्या भूमीचं काम आहे, त्यानंतर बहुजनच्या दलितचं काम आहे, अशा पद्धतीने त्याने कामं झाली आहे, त्यामुळे काँग्रेस पक्षाच्या वतीने राष्ट्रजनामध्ये होय ते हे दलितां पडले राहुल गांधी बचाव के बजाय राहुल गांधी बोलता हूँ क्या कांग्रेस बोलता हूँ आपको करना चाहिए, कांग्रेस को मजबूत करो, मतदान बचाने के लिए हमें आप नरेंद्र मोदी आप खेल हो, आप उल्टा करने की कोई आवश्यकता नहीं है, संविधान के ऐसा पद्धति पूरे बन सकते हैं, परंतु भारतीय जनता पार्टी का कानून पूर्व बदनाम करने का भूमिका है, आमची कदा सरकारला जी मागणी आहे एसआरएची टीम आहे, या एसआरएच्या टीममध्ये आम्हाला त्यांचे कार्यक्रम तुम्हाला घर मिळालं पाहिजे, 2000 अकराच्या सरकारला मान्यता दिली झाली काय, परंतु 2014 पर्यंतच्या द्या अशा पद्धतीची आमची मागणी आहे, आम्हाला 450 फुटापर्यंत घर द्या ही आमची मागणी आहे, जसं शेतकऱ्यांपर्यंत आपण माफ केलेला आहे तसं दलितांचं आदिवासींचं जे घर आहे ते घर सुद्धा आपण माफ करावं, १४ एप्रिल 1990 जो शासनाचा कायम परी जमिनीवरच्या जमिनीच्या अभिनामांवर विहार आहे त्याची मुदत वाढवून 2014 करावे आणि 2014 च्या अगोदर त्यांनी शासकीय परी जमीन अभिनमन केलेलं आहे ते निर्मूलन करावं अशा पद्धतीने अध्यक्षामध्ये आमची मागणी आहे, त्याचबरोबर प्रत्येक भूमी बांधकामाला 5 एकर जमीन मिळाली पाहिजे अशा पद्धतीची आमची मागणी आहे, ज्यांचं कच्चं घर आहे त्याला पक्क घर मिळालं पाहिजे, पण ज्यांना पक्क घर आहे त्याला कच्चं घर मिळालं पाहिजे असं आमचं म्हणायची वाट नाही आहे, तर ज्यांचं कच्चं घर आहे त्याला पक्क घर मिळालं पाहिजे आणि त्या माणसाला आपल्या आपली भूमिका जी आहे ती भूमिका त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम आपल्याला करणं करणं आवश्यक आहे, रिपब्लिकन पक्ष गावाचा पक्ष झाला पाहिजे, फक्त नवीन वर्षाचा पक्ष होता कामा नाही, गावागावामध्ये आपण आपली शाखा स्थापन करा आणि सगळ्या गावातल्या मराठा असतील, बहुजन असतील, मुस्लिम असतील, ख्रिश्चन असतील किंवा सगळ्या जातीचे लोक असतील, हिंदू असतील, या सगळ्या लोकांना घेऊन असतील शाखा स्थापन करा आणि रिपब्लिकन पार्टीवरती मी आलो आहे हा पक्ष पॉलिटिकल आपल्या पायावर उभा करण्यासाठी आणि भारतीय जनता पार्टी मजबूत करण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे, शिवसेनेनं बीजेपी सोबत आलं पाहिजे अशी आमची भूमिका आहे,
परंतु जर कोणी जण आपल्या सोबत नजर आली नाही तरी बंबेल पार्टी ऑफ इंडिया तुमच्यासोबत राहणार आहे आणि आपल्याला 2019 मध्ये दी बंबेल पार्टी ऑफ इंडिया आणि भाजपच हे देशभरामध्ये सरकार आहे हे सरकार असण्यासाठी आपल्याला करायचं आहे आणि त्यासाठी आपण करावे अशा पद्धतीने आपण महाराष्ट्राच्या ज्ञानदोषाचा आनंदकडे आला त्याबद्दल आपल्याकडे आभार असतो आणि या ठिकाणी झालेली आहे आपल्या सगळ्यांना बरेच लिहायचं आहे त्यामुळे मी आपल्या या ठिकाणी माझ्या ठिकाणी संपवतो. जय हिंद, जय भारत.